दालमिया सिमेंट कंपनीच्या आवारात उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कामगार आणि प्रकल्पग्रस्तांना आज पोलिसांनी बळजबरीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी कामगारांना बळजबरीने नेल्याने परिसरात तणाव असून कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय. कोरबणा तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या आवारात गेल्या 20 दिवसांपासून कंत्राटी कामगार प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. त्यातच अन्नत्याग करणाऱ्या 7 पैकी 5 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने पोलिसांनी आज हे पाऊल उचलले. प्रकल्पग्रस्त गावातील बेरोजगार युवकांना प्रकल्पामध्ये रोजगार मिळावा याकरिता हे आंदोलन सुरू असून आंदोलनकर्त्यावर नो एंट्री लावणे, टर्मिनेशन पत्र पाठवणे आदी हुकुमशाही उपायांचा कंपनीकडून अवलंब होत आहे. Thank you.